मालवणचा किल्ला म्हणून ओळखला जातो. त्या किल्ल्यावरती जाण्यासाठी आपण तिकीट घ्यायला चाललो आहे. बघूया किती तिकीट आहे आणि तिकीटाचे दर काय आहे. साधारण त्यांना जाण्यासाठी 10 लोक लागतात. त्यापेक्षा कमी लोक असतात तर ते आपल्याला आतमध्ये घेऊन जात नाही बोटिंगमध्ये. हे 90 रुपये तिकीट आहे का? नाही, ते 90 रुपये अगोदर होतं, पण आता ह्या 2 महिन्यात आम्हाला त्यांनी 10 रुपये वाढून दिले, त्यामुळे त्यांचं अजून तसं काही आलं नाही. म्हणजे त्यांचं तिकीट येतं ना मेन, ते अजून दिलं नाही. बरं, तोपर्यंत आम्हाला 100 रुपये जायचं समुद्रात पडेल. ते 20 रुपये वाढवतील, 30 रुपये वाढवतील, पण 10 रुपये दिले हे कन्फर्म आहे. आतमध्ये पण तिकीट आतमध्ये 5 रुपये घेतात ते ग्रामपंचायत आतमध्ये. पूर्ण सिंधुदुर्ग किल्ला आहे का? कसं आहे जरा काय माहिती देऊ तर परत आमचा मस्त ते ग्रामपंचायत मध्ये किल्ला येतो. आता काय करायचं मित्रांनो, आता आपण तिकीट काढलेले. प्रत्येक व्यक्ती 100 रुपये असं हे तिकीट आहे. आणि लहान मुलाचे जे 3 वर्षापेक्षा जास्त मोठे आहेत त्यांच्यासाठी 50 रुपये तिकीट आहे. असं आपण तिकीट काढलं आहे आणि आता आपण चाललो आहे तिकीट. आणि मिनिमम बोटिंगमध्ये तुम्हाला माणसं पाहिजे 10, तरच ते बोट घेऊन यायला तयार होतात. त्यामुळे तेवढं लक्षात ठेवा. आणि आता आपण मस्तपैकी सिंधुदुर्गची सफर करूया, म्हणजेच अर्थात मालवणची. मला जर ॲक्टिव्हिटीज करायची असेल तर तुम्हाला दांडी बीचवरती न येता मालवणच्या बीचवरती तुम्हाला सगळ्या ॲक्टिव्हिटीज मिळतात. आता आपण आपली बोट येते आहे, आपण त्या बोटीसाठी ज्या ठिकाणी बोट येणार आहे त्या ठिकाणी आपण चाललो आहे. बोटेला थोडासा वेळ लागणार असं सांगितल्याने 10 मिनटापर्यंत. पाहूया कधी बोट येते आहे. आणि तुम्ही या ठिकाणी सुद्धा हे सिलेंडर आहे, याचा अर्थ या ठिकाणी वस्कुबा तुम्ही करू शकता. आपण बोटीमधून उतरलेलो आहे. समोर बघू शकताय हा फोर्टचा मेन दरवाजा आहे. इथून आपल्याला आतमध्ये एंटर करायचं. थांबा, परत यायचं आहे मला फोटो काढून. आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे चाललो आहे. आता आपल्याला किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार दिसते. आता इथून आपण आतमध्ये एंटर करतो आहे आणि आतमध्ये खरं किल्ला आहे पाहण्याचा. चला, खालनं परत घेऊ शकतो. मित्रांनो, आपण किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच आपल्याला किल्ल्याचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्यावरती जी हे दिसतात लाईन झेंडा त्याच्यावरती आपण चाललो आहे. आता आपण वर चाललो आहे त्या पायऱ्यांनी. चोरस पुढे चल बाबा, पडेशन खाली. चल, काय पाय असला मावळा आहे तू. चल, मेन दरवाजा बुरजाच्या वरती आलेलो आहे. तिकडे पाहिलं तुम्हाला संपूर्ण, हा तिकडे पाहिलं तर मालवणचं तुम्हाला अभ्यास दिसतोय. हा किल्ला ज्यांनी बांधला, जे हिरोजी इंदलकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे ठसे, हाताचे ठसे आणि पायाचे ठसे या किल्ल्यावरती लावून घेतले होते. त्याचंच आपल्याला या ठिकाणी आता या फ्रेमच्या आतमध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा हाताचा पंजा असलेला एक ठसा या ठिकाणी दिसतोय. तो आता थोडासा जीर्ण अवस्थेत होत चाललेला आहे, त्यामुळे तो आपल्याला दिसताना इतका स्पष्टपणे दिसत नाही आहे. परंतु नीट पाहिलं तर तुम्हाला नक्कीच तो ठसा तुम्हाला हाताचा तिथे या ठिकाणी दिसतो. तसं तुम्ही जर खालच्या राहिलं बाजूला बघितलं तर हे मंदिरासारखं जे दिसतं आहे याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पायाचा ठसा या ठिकाणी, पायाचा ठसा या गडावरती या ठिकाणी उतरून घेतला होता. तर त्याच्या आता जे ठसा दिसतोय तो आता थोडासा अस्पष्ट दिसतोय, त्यामुळं त्याला आता मंदिराचं स्वरूप देऊन त्याला काचाचं आवरण करण्यात आलेलं आहे. आपल्याला याचं पाहिजे असेल तर याला तुम्हाला खालच्या बाजूने वापरून या पद्धतीने आतमध्ये नजर टाकून पाहावं लागतं आणि तुम्हाला तो दिसतो.
या प्रकारे तुम्ही या गडावरती या सिंधुदुर्ग गडावरती आल्यानंतर तुम्हाला हे महत्त्वाचं असलेलं ठिकाण पाहायला पाहिजे. पण किल्ल्याच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला एक अभिमानाची गोष्ट म्हणजे आता छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर पाहायला भेटतं. मित्रांनो, शिवाजी महाराजांचं मंदिर तसं पुढेही पाहणं म्हणजे दुर्मिळच, परंतु सिंधुदुर्गच्या त्या किल्ल्यामध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं हे मंदिर पाहायला भेटतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव मंदिर आहे. महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम महाराज त्यांनी 1695 मध्ये आपल्या वडिलांची आठवण म्हणून हे मंदिर बांधलं आहे. महाराजांची अशी पाषाण मूर्ती आहे, त्याला रोज पूजा अभिषेक झाला की असा मुखवटा पोशाख जिरे टोप लावतात. सकाळ संध्याकाळ पूजा होते, नौबत होते, दर सोमवारी महाराजांची पालखी निघते. ही महाराजांनी वापरलेली तलवार आहे. महाराज 14 वर्षाचे असताना शहाजीराजांच्या भेटीला गेलेले किंवा त्यांना स्वराज्य स्थापण्यासाठी भेट दिलेली महाराजांची पहिली तलवार आहे. तुळजा फिरंग नावाची पूर्ण स्वराज्यात महाराजांनी वापरलेली तलवार आहे. ही वरती ठेवली आहे ती भवानी मातेने दिलेली जगदंबा तलवार, जी इंग्रज आपल्याबरोबर घेऊन गेले त्याची ही प्रतिकृती कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी पूजेसाठी बनवून दिली आहे. हे महाराजांचा हाताचा पायाचा ठसा आहे, वरती तटावरती आहे. हिरोजी इंदुलकर ज्यांनी हा किल्ला बांधला त्यांनी स्वतःचं मानधन काय घेतलं नव्हतं, त्याच्या बदल्यात महाराजांकडून हाताचा आणि पायाचा ठसा उमटवून घेतलेला त्याची ही प्रतिकृती आहे. हे महाराजांचे गुरु समर्थ रामदास स्वामी त्यांच्या ह्या पादुक्यात दर्शन करा. मित्रांनो, आपण मंदिरामध्ये छोटीशी एक पावती केली. मित्रांनो, जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं दैवत म्हणतो तर नक्कीच आपल्या जवळ असलेली थोडी तरी मदत आपल्याला करता आली तरी आपल्यासाठी खूप झालं, कारण की हीच लोकं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवत किंवा छत्रपती शिवाजी महाराजचे दैवत जागृत ठेवायचं काम करत असतात. मित्रांनो, आपण जरी पुढं फिरायला आलो, फिरायला आल्यानंतर आपले 4 पैसे तिथं जातातच, परंतु अशा कामाला थोडे पैसे आपल्याजवळचे गेले तर हे कधीच चुकीच्या जागी जाणार नाही एवढं नक्की. त्यामुळे मित्रांनो, अशी आपल्या दैवतासाठी थोडीशी मदत या ठिकाणी आल्यानंतर नक्की करा. शिवाजी महाराजांचं आपण दर्शन घेऊन पुन्हा एकदा गडाच्या चहूबाजूने फिरण्यासाठी आपण चाललो आहे. मित्रांनो, या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या आतमध्ये तुम्हाला जागोजागी पाण्याच्या विहिरी म्हणजे पाण्याची व्यवस्था कशी आहे या पद्धतीच्या विहिरी तुम्हाला या ठिकाणी बघायला असतात. या ठिकाणी सुद्धा एक विहीर आहे, तिला संपूर्ण बाजूने तटाची बांधणी करून ही विहीर करण्यात आलेली आहे. तुम्ही जर आतमध्ये बाजूला आले तर विहिरीची अशी रचना आहे की तुम्ही खाली जाऊन ही विहीर खाली पाहू शकता. सर्व विहिरी पाहू शकताय. ज्या पद्धतीने आपण त्या मंदिरामध्ये विहीर पाहिली होती त्याच पद्धतीची ही विहीर या ठिकाणी काढण्यात आलेली आहे. याला संपूर्ण चहूबाजूने सुरक्षिताचे कडे बांधण्यात आलेले आहे. विहिरीला आता जे ही जे भिंती बांधलेली दिसतात हे आत्ताच म्हणजे नवीन याच्यामध्ये बांधलेले, कारण की जुने भिंती दिसत नाही आपल्याला. तुम्हाला या किल्ल्याच्या आतमध्ये हा परिसर आल्यानंतर खूप मोठा असा परिसर आहे आणि हा परिसर फिरण्यासाठी तुम्हाला 1 तास 1.25 तास लागू शकतो. या किल्ल्याचा सर्वोच्च भाग म्हणजे टिहाळणीसाठी जो बुरुज असतो तो बुरुजावरती आपण आलेलो आहे. तुम्ही बघू शकताय त्या बुरुजावरून तुम्हाला सगळा किल्ला एका नजरेत पाहता येतो आहे. सगळा किल्ला दिसतो आहे तुम्हाला एका नजरेत.
शिवाजी महाराजांचं मंदिर आणि त्याचबरोबर या किल्ल्याच्या अवतीभोवती अनेक विहिरी पाहायला मिळतात. त्याच पद्धतीने सर्वात महत्वाचं मंदिर म्हणजे भवानी मंदिर. भवानी मंदिर आपल्याला याच किल्ल्याच्या या परिसरामध्ये पाहायला मिळतं. हे मंदिर जरी तुम्ही पाहिले चांगलं त्याची बांधणी केलेली असते तर आपण याच भवानी मातेचं दर्शन घेऊ. बघायचा ठरवला तर साधारण 48 एकरचा हा संपूर्ण परिसर आहे. आणि हा परिसर पाहत असताना तुम्हाला अनेक या गावामध्ये असलेली घरं म्हणजे प्रामुख्याने या सिंधुदुर्ग या किल्ल्यामध्ये तुम्हाला कायमस्वरूपी राहणारे लोक त्यांची घरं या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतात. आणि तसंच तुम्ही जर पाहिलं तर या किल्ल्याच्या अवतीभोवती असलेली तटबंदी चांगल्या स्थितीमध्ये आहे. आणि तुम्ही जर त्या तटबंदीवरती एका बाजूने तर चढले तर दुसऱ्या बाजूपर्यंत तुम्ही संपूर्ण राऊंड मारू शकता. आपला सिंधुदुर्ग मालवण आणि दांडी बीचचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.